आय मिरर डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत. इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये फडणवीस हे इंदापूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्याला कारणही तसंच आहे. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, मात्र इंदापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघात लोकसभेच्या अगोदर विधानसभेचं बोला असा पवित्रा हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं अजित पवारांची मोठी कोंडी झाली आहे. आणि हीच कोंडी दूर करण्यासाठी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचं पॅचअप करण्यासाठी या प्रांगणामध्ये आज 4 वाजता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि त्यांना संबोधन करणार आहेत. पाठीमागं पाहिलं तर याच प्रांगणामध्ये 25 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची सभा या मैदानात पार पडली होती. त्यानंतर 23 मार्चला शरद पवार यांचा मेळावा जो आहे तो याच मैदानात पार पडला होता. आणि त्यानंतर आता 5 एप्रिलला आजच्या दिवशी 4 वाजता याच प्रांगणामध्ये भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडतोय. एकंदरीतच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका का घेतली आहे? अगोदर 2024 विधानसभेचा निर्णय द्या, जो आम्हाला विधानसभेला मदत करेल त्याचंच आम्ही लोकसभेला काम करू, अन्यथा एकला चलोची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. त्याचं कारण तसंच आहे की 2004 असेल, 2009 असेल, 2014 असेल आणि 2019 असेल, या चारही लोकसभेला हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या आदेशावरून पवार घराण्याचं काम केलं, लोकसभेला पवार घराण्याला मदत केली. त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय एकच होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठेही फूट नव्हती. मात्र या चारही लोकसभेचा अनुभव पाहता ज्या ज्यावेळी लोकसभा होते आणि त्यानंतर अगदी काही महिन्यातच विधानसभेचा निवडणुका पार पडतात, त्यावेळी मात्र नेहमीप्रमाणे आम्हाला दगा दिला जातो, आमच्याबरोबर गद्दारी केली जाते, आम्हाला फसवलं जातं, असा सूर जो आहे तो या कार्यकर्त्यांनी लावलेला आहे. एकंदरीत पाठीमागील महिन्याभरामध्ये आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे ज्या पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. आणि पाठीमागील 3 ते 4 लोकसभेचा अनुभव पाहता पवार कुटुंबियांनी अर्थात अजित पवारांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपासलाय अशी जहरी टीका अंकिता पाटील ठाकरे यांनी केली होती. त्यामुळं जोपर्यंत इंदापूर विधानसभेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार नाही असा पवित्रा घेतला होता. एकंदरीत सध्याचं वातावरण जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचं वारं जे आहे ते जोरदार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मैदानात उतरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून मैदानामध्ये उतरलेले आहेत. थेट पवार विरुद्ध पवार अशी टोकाची लढाई होत असताना हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आणि हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना कोंडीत पकडलेलं आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी देखील बंड त्यांचं बंड थंड करण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांना यश आलं. मात्र अद्यापपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उपसलेलं हे बंडाचं हत्यार या महाविकास आघाडीतील महायुतीमधील तीनही नेत्यांना शमवण्यात यश आलेलं नाहीये. दरम्यान मागील आठवडाभरामध्ये हर्षवर्धन पाटील यांना सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांनी बोलावून घेतलं होतं. हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत इंदापूरमधील भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते देखील होते. त्या ठिकाणी फडणवीसांनी चर्चा केली आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे, हर्षवर्धन पाटील हे मोठं नेतृत्व आहे आणि त्यांचं नेतृत्व मोठं करण्याची जबाबदारी भाजपची आहे, अशा पद्धतीचं बोलणं त्या ठिकाणी झालं. मात्र त्या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी फडणवीसांनी इंदापूरमध्ये यावं आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत या ठिकाणी समजून घ्याव्यात असं निमंत्रण दिलं. त्याला लगेच फडणवीसांनी होकार देत आज फडणवीस जे आहेत ते इंदापूरमध्ये दाखल होणार आहेत. याच प्रांगणामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे आणि या ठिकाणी भाजप पदाधिकारी असतील, भाजप कार्यकर्ते जे असतील ते नेमक्या काय भूमिका मांडतात आणि त्यांच्या भूमिकेवरून त्यांच्या मनात असणारी खदखद जी आहे ती फडणवीस थेट बोलून दाखवतायत का, याच्यावरती काय सोल्युशन काढतायत का, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. अर्थात 2019 विधानसभा जर आपण डोळ्यासमोर घेतली तर त्यावेळी अजित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं, वाटेल ते झाले तरी चालेल, इंदापूरची जागा सोडणार नाही. आता 2000
24 निवडणुका ज्या आहेत ते तोंडावरती आहेत. आज आपण लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र पाहतोय. पुढील 4-6 महिन्यामध्ये विधानसभा पार पडणार आहेत. आज मात्र अजित पवार ज्या त्या तिथे शांत आहेत, कारण चारही बाजूनी अजित पवारांना सध्या महायुतीतील नेत्यांनीच घेरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अर्थात काही तासांमध्ये हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात असणारं राजकीय जे वैर आहे हे अवघ्या महाराष्ट्राला आहे, आणि हेच राजकीय वैर जे आहे ते फडणवीस आता संपुष्टात आणतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास येतच थांबू.